कल्याण परिसरात भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेने दोन रिक्षा चक्काचूर. आज पहाटे कल्याण पश्चिमेतील श्री तिसाई माता उड्डाण पूल जवळ एक कंटेनर अचानक रस्त्यावर बंद पडल्याने घटनास्थळी उभे असलेल्या वाहतूक पोलिसांनी एकतर्फी रस्ता बंद करत कंटेनर बाजूला घ्यायचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान कंटेनरचे स्टेअरिंग लॉक झाल्याने कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावर विरुद्ध दिशेने जात असलेल्या दोन रिक्षांना कंटेनरची धडक लागली. या धडकेत दोन्ही रिक्षा अक्षरशः चक्काचूर झाले असून या रिक्षेत बसलेले रिक्षा चालक व चार प्रवासी सुदैवाने वाचले असून यापैकी एक रिक्षा चालक गंभीर जखमी व दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून सध्या वाहतूक पोलीस घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवासी व रिक्षा चालकाला खासगी रुग्णालयात दाखल करत कंटेनर व रिक्षाला बाजूला घेत वाहतूक कोंडी नियंत्रणात आणत पुढचा तपास सुरू केला आहे. मोहम्मद क्या हुआ था? उधर से रास्ता बंद किया था तो यहाँ से हम लोग को ट्रैफिक के साथ जो गार्ड लोग रहते हैं ना उधर से भेजा, तो उधर से बड़ा गाड़ी आया तो हम लोग को दोनों को इधर छोड़ दिया. कितने लोग इसमें जख्मी? मेरे रिक्शे में एक पैसेंजर था और मैं चला रहा था, और वो वाली गाड़ी में, ये वाली गाड़ी में दो तीन लोग बैठे थे, बच्चे भी साथ में थे और अंकल को ज़्यादा लगा हॉस्पिटल में. क्या नाम है आपका? मोहम्मद. मोहम्मद कितनी रिक्शा को ऐसे ठोका उसने? दो.